भारतात स्थिर सरकार आल्याने उद्योग क्षेत्राची भरभराट होईल असा विश्वास उद्योगपती वेणुगोपाल धूत यांनी आज व्यक्त केला. आज मतदान केल्यानंतर त्यांनी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप काळे यांच्याशी. आपण आता वेणुगोपाल जी धूत यांच्यासोबत आहोत आणि त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, तुम्ही मतदान केलेलं आहे, कसा अनुभव आहे, काय सांगाल? आत्ताच मतदान करून आलो आहे मी आणि जास्त तुमच्याशीच बोलतो आहे पहिल्यांदा. तर असं दिसतं आहे का यावेळेला मतदारामध्ये उत्साह फार आहे आणि यंग यूथ ज्यांना आपण म्हणतो ते लोक जे 18 वर्षाचे आत्ताच त्यांना पहिल्या वेळेला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे ते सर्व लोक फार मतदानासाठी उत्सुक आहे. सर, आपण पाहतो की उद्योग गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातले बरेचसे अडचणीत आलेले आपल्याला दिसत आहेत. तुम्ही याला कोणाला दोषी धरता आणि कुठलं सरकार आल्यानंतर उद्योगामध्ये चांगलं स्थिरता येईल, चांगले उद्योग महाराष्ट्रामध्ये येतील, अनेकांच्या हाताला काम मिळेल, तुम्हाला काय वाटतं? बघा, सरकारच्या हातात आता फार कमी राहिलेलं आहे. जागतिक परिस्थिती जरा 2-4 वर्षात खराब होती, त्यामुळे कुठंच जगामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाही आहे. आता जागतिक परिस्थिती चांगलेली आहे, त्यामुळे जे कोणी सरकार येईल त्याला क्रेडिट घेण्याचा चान्स आहे. तर गुजरातच्या तुलनेमध्ये तुम्ही उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्राला कसं पाहता? महाराष्ट्रात आधी विकास फार जोरात झालेला आहे, गुजरातमध्येही विकास झालेला आहे. दोन्ही प्रांतामध्ये विकास तर झालाच आहे आणि देशाचा GDP या दोन प्रांताकडून जास्त येतो. दोन्ही प्रांताच्या आकारमानामध्ये फरक आहे, जवळजवळ दुपटीचा फरक आहे, त्यामुळे कंपॅरिझन करणं थोडं अवघड आहे. आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येते आणि मतदार नेमका कौल देतात तरी कोणाला. कॅमेरामॅन कुमार टेमरेसह संदीप काळे, साम TV, मुंबई.